मोर्चा संदर्भातील आणखी काही बातम्या पाहूया थोडक्यात. शिवप्रतिष्ठाननं आज राज्यभरात संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ मोर्चे काढले. पुण्यातही संभाजी भिडे समर्थकांनी निदर्शनं केली. टिळक पुलाजवळ नदीपात्रातील रस्त्यावर मोठ्या संख्येनं भिडे समर्थक जमले होते. मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतर निदर्शनं करून निवेदन देण्यात आलं. नाशिकमध्ये शिवप्रतिष्ठाननं मोर्चा काढून संभाजी भिडे गुरुजींना पाठिंबा दिला. या मोर्चात मोठ्या संख्येनं शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. भीमा कोरेगाव दंगल प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी SIT नेमा, तसंच खऱ्या आरोपींना अटक करा. एल्गार परिषदेच्या नावानं सामाजिकते निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करा. या मागण्यांसाठी नागपुरात शिवराज्याभिषेक सोहळा समितीनं महाल येथील शिवाई चौकावर निदर्शनं करून आंदोलन केलं. कोल्हापुरातही शिवप्रतिष्ठानं मोर्चा काढला. बिंदू चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली. बिंदू चौक विनस कॉर्नर मार्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचं ठिय्या आंदोलनात रूपांतर झालं. यावेळी हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि महिला समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. धुळे शहरातील भिडे गुरुजींच्या समर्थनार्थ शिवप्रतिष्ठानच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शहरातील नामवंत व्यक्तींसह शिवप्रेमी सहभागी झाले होते. शहरातील शिवाजी महाराज पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकला. यावेळी शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. जळगावातही शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं शिवतीर्थ मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यात विविध संघटनांनी सहभाग घेतला. भिडे गुरुजींवर फिर्याद दाखल करणाऱ्या महिलेवर कारवाई करावी ही मागणी करण्यात आली. बीडमध्येही शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला होता. कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या दोघांवर अकस्मतीने गुन्हे दाखल झाले. हे गुन्हे मागे घेण्यासाठी मोर्चा काढण्यात आला. बेळगाव इथंही भव्य मोर्चा काढून संभाजी भिडे यांना पाठिंबा देण्यात आला. काही जण गुरुजींना मुद्दाम यात अडकवण्याचा प्रयत्न करतायत. या प्रकरणाचा योग्य तपास करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.